निलंगा तालुका खरेदी विक्री संघाच्या शासन नियुक्त अशासकीय प्रशासक मंडळाचे मुख्य प्रशासक सत्यवान तात्याराव धुमाळ यांनी अशासकीय प्रशासक मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवार 9 मे रोजी व्यवस्थापकांकडून खरेदी विक्री संघाचा पदभार स्वीकारला। यावेळी अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य मनोज कोळे, अण्णाराव जाधव, मनोज पाटील, व्यंकटगिरी, दयानंद धुमाळ, विक्रांत पाटील, भगवान जाधव, कुलदीप देशमुख यांच्यासह व्यवस्थापक प्रल्हाद वाघमारे, बाबूराव कानडे, दीपक मोगरगे, बंकट माने, रवी झरकर, सद्दाम शेख, राजबा कुंभार आदी उपस्थित होते। 4 मे रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निलंगा यांनी शासनाने केलेल्या शिफारसीनुसार मुख्य प्रशासकांसह 9 सदस्यांची अशासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती निलंगा तालुका खरेदी विक्री संघावर केली होती। त्यानुसार मंगळवारी अशासकीय प्रशासक मंडळाच्या संचालक मंडळाने खरेदी विक्री संघाचा पदभार अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्वीकारला। यावेळी बोलताना मुख्य प्रशासक सत्यवान धुमाळ म्हणाले की माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपचे प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या शिफारसीमुळे आम्हाला खरेदी विक्री संघावर काम करण्याची संधी मिळाली आहे। माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा तालुका खरेदी विक्री संघाला गतवैभव प्राप्त करून देऊन शासनाच्या विविध योजना खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी नूतन संचालक मंडळाचा खरेदी विक्री संघाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत व सत्कार केला।